अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये जिल्ह्यात मिनी लॉकडाऊन लावण्यात आले असून या अनुषंगाने जामनेर नगर परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी यांनी घालून दिलेल्या निर्देशांसंदर्भातील सूचना देण्यासाठी संपूर्ण जामनेर शहरात गाडी फिरवून अनाउन्समेंट करण्यात आली। नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे आणि जे व्यापार या काळात सुरू राहणार आहेत अशा व्यापाऱ्यांनी आपली कोरोना टेस्ट लवकरात लवकर करून कोरोना निगेटिव्हचे प्रमाणपत्र कायम सोबत ठेवण्याचे बंधनकारक राहणार असून व्यापाऱ्यांकडे ते प्रमाणपत्र नसल्यास त्याच्या दुकानास नगर परिषदेच्या वतीने सील लावण्यात येईल अशी माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी माध्यमांसमोर दिली। नमस्कार, तर आता आपण जामनेरमधील वेस्ट बाजार येथे आलेले आहोत। माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिनी लॉकडाऊन करण्यात आलेले आहे। तर फक्त 50% दुकानदारांना दुकानं ओपन ठेवायची परवानगी देण्यात आली आहे। तर या संदर्भामध्ये आपल्यासोबत CEO राहुल पाटील आहेत, तर आपण त्यांच्याकडून याबाबतची अधिक माहिती जाणून घेणार आहोत। माननीय जिल्हाधिकारी यांच्या काल दिनांक 5 एप्रिल 2021 आदेशानुसार संपूर्ण जळगाव जिल्ह्यात 30 एप्रिलपर्यंत मिनी लॉकडाऊन लावण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये काही जे इसेन्शियल सर्विस असतील या वगळण्यात आलेल्या आहेत आणि नॉन इसेन्शियल सर्विस या पूर्णतः बंद करण्यात आलेल्या आहे। आणि शनिवार आणि रविवार हे 2 दिवस पूर्ण जी बाजारपेठ आहे ती फक्त मेडिकल आणि दवाखाने वगळून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। परंतु ज्या इसेन्शियल सर्विस ज्या आहेत त्यामध्ये भाजीपाला विक्री असेल, फळ विक्री असेल, मेडिकलवाले असतील, किराणावाले असतील, गॅरेजवाले असतील, खाद्यपदार्थ जे हातगाडीवाले विक्री करतात ते असतील, तर त्यांना त्यांचा RT-PCR टेस्ट, गळ्याचा टेस्ट हा कंपल्सरी करण्यात आलेला आहे। त्यांनी 10 तारखेच्या आत इसेन्शियल सर्विसचे दुकानं जे आहेत त्यांनी RT-PCR टेस्ट करावी आणि ते जे सर्टिफिकेट निगेटिव्हचे जे सर्टिफिकेट आहे ते त्यांना सोबत बाळगणं आवश्यक आहे। कारण नंतर 10 तारखेनंतर ज्यांच्याकडे RT-PCRचं निगेटिव्ह सर्टिफिकेट नसेल तर असे दुकानं जे आहेत इसेन्शियल सर्विस असेल तरी ते सील करण्यात येतील याची त्यांनी नोंद घ्यायची आहे। संपूर्ण जे व्यापारी आहेत त्यांनी प्रशासनाला सहकार्य करावं, नागरिकांनी देखील सहकार्य करावं, मास्क कंपल्सरी वापरावा जेणेकरून हा जो कोरोनाचा प्रसार आहे हा आपण रोखू शकतो। धन्यवाद। व्यापारी बांधवांना सूचना आहे, माननीय जिल्हाधिकारी सो यांच्या आदेशानुसार आपल्याला ज्या दुकानांना परवानगी देण्यात आलेली आहे अशा सर्व दुकानदारांना विनंती आहे, आपल्या दुकानामधील मालक व कर्मचारी यांनी RT-PCR टेस्ट करणे अनिवार्य आहे। आपण सिव्हिल हॉस्पिटलला 10 ते 1 या वेळेमध्ये जाऊन कृपया सर्वांनी RT-PCR टेस्ट करून घ्या व सर्टिफिकेट आपल्या दुकानांमध्ये ठेवा, अन्यथा आपल्याला पुढील 4-5 दिवसानंतर टीम आल्यानंतर आपल्या दुकानात जर सर्टिफिकेट नसेल तर आपल्या दुकानावर कारवाई होऊन दुकान सील करण्यात येणार आहे। तरी संबंधित सर्व शहरातील व्यापारी बांधवांनी याची नोंद घ्यायची आहे, बेस्ट बाजारमधील सर्व व्यापारी बांधवांनी सुद्धा याची नोंद घ्यायची आहे। माननीय जिल्हाधिकारी सो यांच्या आदेशानुसार आपल्या जामनेर शहरामध्ये सुद्धा लॉकडाऊन आहे। शुक्रवारी रात्री 8 वाजेपासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत संपूर्ण शहर बंद राहणार आहे याची नोंद सुद्धा घ्यायची आहे। शनिवार रविवार कडक लॉकडाऊन असून दूध डेअऱ्यांना सुद्धा परवानगी नाही आहे। आपण फक्त मेडिकल व दवाखाने वगळता कोणत्याही दुकानांना परवानगी शासनाने नाकारलेली आहे। तरी माझी सर्व शहरातील व्यापारी बांधवांना नम्र विनंती आहे, जामनेर नगरपालिकेमार्फत आपल्याला सर्वांना सूचना आहे, आपण ज्या दुकानांना परवानगी असेल अशांनी RT-PCR टेस्ट आपल्या मालक आणि सर्व स्टाफसह करून घ्यायची आहे व सर्टिफिकेट आपल्या दुकानांवर ठेवायचं आहे। तर नमस्कार, आता आपण जामनेरमधील नगरपालिका चौक येथे आलेलो आहोत। शासनाने काढलेल्या निर्देशानुसार 30 एप्रिलपर्यंत संपूर्ण दुकानं वगैरे बंद राहणार असल्याचं आपल्याला असं त्या निर्देशांमध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर आता नेमकी कशावरती लॉकडाऊनमध्ये काय सुरू राहणार, तर लॉकडाऊनमध्ये शेतीविषयक कामं, किराणा, औषधी, भाजीपाला यांची दुकानं सुरू राहणार असणार आहेत। तर बँका, स्टॉक मार्केट, विमा कार्यालय सुरू राहणार आहे। तसेच मेडिकल, दूरसंचार, वीज, पाणीपुरवठा हे देखील सुरू राहणार आहे। पार्सल सेवा, ई कॉमर्स सेवा ज्या आपल्या आहेत म्हणजे
अमेझॉनवरून ज्या काही गोष्टी आपण ऑनलाईन बुक करून मागवतो त्या सुरू राहणार आहेत. तर त्यांना फक्त सकाळी 8 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंतच टायमिंग देण्यात आलेलं आहे. तसेच वृत्तपत्रे आणि वितरण सेवा देखील सुरू राहणार आहे. उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरू राहणार आहे. तसेच चित्रीकरण व्यवसाय देखील सुरू राहणार आहे. तर लॉकडाऊनमध्ये त्यांनी कशावरती निर्बंध लावण्यात आले, तर बंद काय राहणार आहे, तर अत्यावश्यक नसलेली सेवा, मॉल्स, बाजारपेठे बंद राहणार आहे. वित्तीय सेवा सोडून इतर सर्व खाजगी कार्यालय सुरू राहणार आहेत. आपले जे चित्रपटगृह, मल्टीप्लेक्स, नाट्यगृह, सिनेमा हॉल्स वगैरे हे सगळे जे काही आहेत ते बंद राहणार आहेत. तर तसेच प्रार्थनास्थळे दर्शनासाठी बंद राहणार आहेत. तर पुजारी फक्त मंदिरामध्ये, फक्त पुजारीच मंदिरामध्ये जाऊन पूजा करू शकतात. तसेच रेस्टॉरंट, बार्स, क्लब हे देखील सगळे बंद राहणार आहेत. तसेच आपले जे कटिंग्सचे सलून आहेत, ब्युटी पार्लर आहेत, हे देखील यामध्ये बंद राहणार आहेत. तसेच शाळा, महाविद्यालय देखील बंदच राहणार आहेत. तसेच खाजगी क्लासेस देखील या लॉकडाऊनमध्ये बंदच राहणार आहेत. मात्र 10वी 12वीच्या ज्या बोर्ड एक्झाम आहेत त्या यासाठी अपवाद ठरणार आहेत. तर लॉकडाऊनमध्ये कशावरती निर्बंध आलेले आहेत, तर रिक्षा टॅक्सीमध्ये चालक व 2 प्रवासी फक्त बसण्याची त्यांनी परमिशन दिलेली आहे. तसेच सार्वजनिक व खाजगी बसेसमध्ये उभे राहून कोणालाही प्रवास करता येणार नसून प्रत्येकाने बसूनच प्रवास करावा लागणार आहे. तसेच शासकीय कार्यालय फक्त 50% कार्यालयीन व्यक्तींच्या उपस्थितीतच सुरू राहणार आहे. तसेच खाजगी कार्यालयाने पूर्णपणे वर्क फ्रॉम होम करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. तसेच सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत जमावबंदी करण्यात आलेली आहे. तर रात्रीची संपूर्णपणे तर रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी करण्यात आलेली आहे. तर बागा, चौपाट्या आदी सर्वजण रात्री पूर्णतः बंद राहणार आहेत. तर दिवसा या सार्वजनिक ठिकाणी गर्दी होत असल्यामुळे हे बंद केले जाणार आहेत. तर हे संपूर्णपणे शासनाने नवीन निर्देश काढलेले आहेत. तर त्यामधली ही सगळी लिस्ट आहेत. व शासनाने मिनी लॉकडाऊन करण्यात आलेलं आहे, संपूर्णपणे लॉकडाऊन केलेलं नाही आहे. तर शासनाने फक्त कडक निर्बंध लागू केलेले आहे. तर हे कडक निर्बंध संपूर्णपणे 30 एप्रिलपर्यंत लावण्यात आलेले आहे. तसेच तुम्ही इथे बघू शकतात की आपल्याला जे काही कापड दुकानं वगैरे आहेत ते सगळे आपल्याला इथे बंद दिसत आहेत. एकही दुकान आपल्याला सुरू दिसत नाही. आपल्याला फक्त जीवनावश्यक अत्यावश्यक वस्तूंच्या सेवा इथे आपल्याला सुरू दिसत आहेत. आपल्याला येथे फक्त मेडिकल वगैरे आणि जे भाजीपाला विक्रेते आहेत त्यांचेच आपल्याला ते सुरू दिसत आहेत. तसेच आपण जे खाऊ गल्ली म्हणतो तर त्या खाऊ गल्लींना देखील सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच परमिशन देण्यात आलेली आहे. व त्यामध्ये जे खाऊ गल्ली म्हणजे जी व्यक्ती त्यांच्याकडे जाणार आहे त्या व्यक्तींमध्ये देखील सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचे देखील यामध्ये आदेश करण्यात आलेले आहे. कॅमेरामन सुप्रू जाधव सह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.